Hello friends, I am Avinash Patil. Welcome all of you on my YouTube channel. Today, from the 10th standard textbook, my English workbook, we are going to study unit number 4.4, Unbeatable Supermom Mary Kom. Yes, today we are going to study 4.4. There are total 4 units, and now today we are going to study unit number 4.4, Unbeatable Supermom Mary Kom, page number 146. So let us start from the warming up activity which is given here under the Unbeatable Supermom Mary Kom. So let us start 4.4, Unbeatable Supermom Mary Kom. Warming up activity: चिट चैट, डिस्कस इन युअर क्लास. वर्ग मधे अपने चर्चा करायला सांगितली. इंडियन वुमेन हू हैव मेड इट टू इंटरनैशनल लेवल्स इन स्पोर्ट्स एंड गेम्स, डिस्कस द फॉलोइंग पॉइंट्स अबाउट ईच ऑफ देम. वर्गत अपने चर्चा करना संगित्ली है. आणि क्रीडा प्रकारांमध्ये खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या भारतीय महिला संघा आणि त्या प्रत्येकाविषयी पुढील मुद्द्यांवर चर्चा करा असं त्यांनी सांगितलेलं. या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. नेम ऑफ द स्पोर्ट्स पर्सन, त्या खेळाडूचं नाव. देन स्पोर्ट और गेम, कुठला खेळ असेल तर ते खेळाचं नाव. लेवल रीच, त्या कोणत्या लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत, तर तो क्रीडा प्रकारातला स्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. आउटस्टँडिंग अचीवमेंट्स, कोणत्या प्रकारचं यश त्यांना गवसलेलं आहे, कुठले अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत, त्याबद्दलही पुढचा मुद्दा दिलेला आहे. अवॉर्ड्स, प्राइजेस अँड टायटल्स, तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. मग या ठिकाणी वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमध्ये एक उदाहरण आपण या ठिकाणी काय आहोत. नेम ऑफ द स्पोर्ट्स पर्सन, महिला खेळाडूचं नाव आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. ललिता शिवाजी बाबर या महिला खेळाडूशी. स्पोर्ट्स और गेम, त्यांचा खेळ कुठला होता तर लॉंग डिस्टन्स रनिंग हा त्यांचा गेम होता. लेवल रीच, वर्ल्ड चॅम्पियनशिप, ऑलिम्पिक गेम्समध्ये त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप जागतिक विजेता तयार झालेले आहेत. आउटस्टँडिंग अचीवमेंट्स, स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 2015, 2015 त्यांना क्रीडारत्न हा पुरस्कार मिळालेला आहे स्पोर्ट्स पर्सनचा. अवॉर्ड, प्राइजेस, टायटल्स, अर्जुन अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्यांना अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे. इंडियन स्पोर्ट्स अवॉर्ड बाय FICCI अँड मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स, तर हा सुद्धा एक अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे अशा प्रकारे आपण सांगू शकतो. देन देन नेक्स्ट टॉपिक, फिल इन द टेबल, तक्ता भरा. या ठिकाणी दिलेला आहे, एक टेबल दिलेला आहे. नेम ऑफ स्पोर्ट और गेम, खेळाचं नाव. प्लेस वेअर प्लेड, कुठे खेळला जातो. इंडिव्हिज्युअल और टीम इव्हेंट, वैयक्तिक आहे का सांघिक खेळ आहे. आणि स्पोर्ट्स इक्विपमेंट, त्याच्यासाठी कुठलं साहित्य लागतं ते. तर त्यांनी पहिला गेम दिलेला बॉक्सिंग. प्लेस वेअर प्लेड, रिंग, रिंगमध्ये हा गेम खेळला जात असतो. इंडिव्हिज्युअल और टीम इव्हेंट, तर इट इज इंडिव्हिज्युअल, हा वैयक्तिक गेम असतो. आणि स्पोर्ट्स इक्विपमेंट, बॉक्सिंग ग्लोव्स. देन अजून आपल्याला या ठिकाणी 5 इतर खेळांबद्दल लिहायचं आहे, तर त्याच्यामध्ये आपण शूटिंग हा खेळ घेऊ शकतो. प्लेस वेअर प्लेड, शूटिंग रेंज हे त्याचं ठिकाण. इंडिव्हिज्युअल, यस इट इज ऑल्सो इंडिव्हिज्युअल. अँड स्पोर्ट्स इक्विपमेंट, याच्यामध्ये रायफल, शूटिंग स्टँड हे आपण साहित्य घेऊ शकतो. देन नेक्स्ट थर्ड गेम, हॉकी. प्लेस वेअर प्लेड, ग्राउंड, मैदानावर खेळला जाणारा. इट इज टीम गेम, सांघिक खेळ आपल्याला तो सांगता येईल. अँड हॉकी स्टिक अँड बॉल, दीज आर द इक्विपमेंट्स ऑफ दिस स्पोर्ट्स, या खेळाचे ही साहित्य असतील. देन नंबर फोर, चौथा गेम जो आपण घेणार आहोत तो म्हणजे फुटबॉल. प्लेस वेअर प्लेड, इट इज ऑल्सो प्लेड ऑन ग्राउंड, मैदानावर खेळला जाणारा. अँड इट इज ऑल्सो टीम इव्हेंट, हा सुद्धा सांघिक खेळ आहे. फुटबॉल आणि नेट हे दोन साहित्य आपल्याला त्यासाठी लागतील, इक्विपमेंट लागतील. देन नेक्स्ट नंबर 5, बॅडमिंटन. प्लेस वेअर प्लेड, कोर्ट, कोर्टमध्ये आपण हा गेम खेळत असतो. देन इट इज इंडिव्हिज्युअल और ऑब्लिक पेअर, वैयक्तिक पण आणि जोडीने पण आपण हा गेम खेळू शकतो. रॅकेट अँड शटल कॉक, यस हे दोन इक्विपमेंट्स त्यासाठी पाहिजेत. देन कबड्डी, नेक्स्ट स्पोर्ट्स, इट इज व्हेरी फेमस,
इन अवर कंट्री, आपल्या देशामध्ये प्रसिद्ध असलेला हा खेळ. प्लेस वेअर प्लेड इन ग्राउंड, मैदानावर खेळला जाणारा. इंडिव्हिज्युअल ऑर टीम इव्हेंट, तर इट इज टीम इव्हेंट. हा एक संघिक खेळ आहे. स्पोर्ट्स इक्विपमेंट, देअर इज नो नीड टू एनी इक्विपमेंट, या ठिकाणी काही कोणत्या साहित्याची गरज नसते. देन सेकंड टॉपिक, दुसरा मुद्दा दिलेला आहे, कम्प्लीट द इंटरव्ह्यू विथ अन इमेजिनरी कॅप्टन ऑफ लेडीज क्रिकेट टीम ऑफ युअर टाउन सिटी स्टेट. तुमच्या शहराचे किंवा तुमच्या तालुक्याचे किंवा राज्याचे कोणी स्पोर्ट्स लेडीज क्रिकेट टीम असेल आणि त्याचे कॅप्टनची तुम्हाला मुलाखत घ्यायची. तर या ठिकाणी त्यांनी मुद्दे दिलेले आहेत, प्रश्न दिलेला आहे, सुरुवात दिलेली आहे. इंटरव्ह्युअरने पहिला प्रश्न विचारला आहे, जय प्रसाद जे पी, कॅप्टन विजेता भिडे व्ही बी, अशा प्रकारे शॉर्टमध्ये नावं दिलेली आहेत आणि त्यांची मुलाखत कशाप्रकारे त्यांनी सुरुवात दिलेली आहे आणि त्याला आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. तर पहिला प्रश्न जे पी विचारतायत जयप्रसाद इंटरव्ह्यूअर, गुड मॉर्निंग, वी आर सिम्पली प्रिव्हिलेज अँड डिलायटेड टू हॅव द प्रेझन्स ऑफ द कॅप्टन ऑफ अवर स्टेट वुमेन्स क्रिकेट टीम, आपल्या राज्याच्या महिला क्रिकेट संघाचे कॅप्टन यांच्यासोबत या ठिकाणी त्यांची मुलाखत घेताना आम्हाला आनंद होतो. विच ओन द फायनल ऑफ द इंटर स्टेट सिरीज इन मुंबई लास्ट वीक. हॅलो विजेता, वेलकम टू अवर शो. विजेता या आपल्या स्टेट क्रिकेट टीमच्या महिला क्रिकेट संघाचे ते कॅप्टन आहेत आणि त्यांनी आताच इंटरस्टेट सिरीजमध्ये त्यांनी फायनल मॅच जिंकलेली आणि त्यांची मुलाखत आपण घेतो आणि त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. अशा प्रकारे या ठिकाणी सुरुवातीचा प्रश्न जे पीने म्हणजेच जयप्रसाद यांनी केलेला आहे. त्यानंतर विजेता भिडे ज्या कॅप्टन आहेत ते उत्तर द्या, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी, मला आमंत्रित केल्याबद्दल मी आपली आभारी आहे. आणि पुढे डायरेक्ट दिलेलं मग त्या ठिकाणी आपण ते कम्प्लीट करायचं आहे तो डायलॉग. आय एम रिअली ग्रेटफुल टू द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, मी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आभारी आहे फॉर रिकॉग्नायझिंग माय सर्व्हिस टू स्टेट वुमेन्स क्रिकेट टीम. या ठिकाणी महिला क्रिकेट संघामध्ये मला स्थान दिल्याबद्दल मी त्यांची आभार व्यक्त करते. Now continue the interview adding about 4 to 5 questions answers and conclude it with a farewell message. आणि 4-5 प्रश्नांच्या सहाय्याने ही इंटरव्ह्यू आपल्याला कम्प्लीट करायची आणि शेवटी एक फेअरवेल मेसेज या ठिकाणी द्यायचा आहे. मग या ठिकाणी अजून प्रश्न अशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात, दॅट्स ग्रेट यू हॅव शोन युअर टॅलेंट अँड परफॉर्मन्स इन दिस इंटर स्टेट सिरीज इन मुंबई, या ठिकाणी मुंबईच्या या इंटर स्टेट सिरीजमध्ये जे तुम्ही परफॉर्मन्स केलेला आहे, तुमचं जे टॅलेंट या खेळातलं तुम्ही दाखवलेलं आहे त्याबद्दल त्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या. तर या ठिकाणी विजेता भिडे सांगतायत, दॅट्स राईट द गर्ल्स गेव कमेंडेबल परफॉर्मन्सेस सो द क्रेडिट गोज टू द होल टीम, हे माझं एकटीचं यश नाही तर पूर्ण संघाचं टीमचं हे यश आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, नमूद केलेलं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नांच्या साहाय्याने आपण ही इंटरव्ह्यू कम्प्लीट करू शकतो.